आणि आता 100 गावं 100 बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। शिवसेना पक्षा संबंधित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाला निवडणूक आयोगामध्ये कागदपत्र सादर करण्याची आज शेवटची मुदत आहे। या कागदपत्रांच्या आधारावरती निवडणूक आयोग पक्षासंबंधी आणि त्याच्या चिन्हांसंबंधी निर्णय देणार आहे। महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज बैठक होणार आहे। हिवाळी अधिवेशनातील पुढील रणनीती ठरवण्यासाठी विधान भवनामध्ये ही बैठक होणार आहे। बैलगाडा शर्यतींबाबत महाराष्ट्र आणि जलीकट्टूबाबत कर्नाटक तमिळनाडूमधील प्रकरणांवरती आज एकत्रितरित्या सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठासमोर सुनावणी होईल। डिसेंबर 2021 मध्ये सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीवरची बंदी हटवलेली होती। उद्धव ठाकरे आज मुंबईतील लोकसभा निहाय मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत। 6 मतदारसंघातील लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांशी ते संवाद साधणार आहेत। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविषयी आक्षेपार्ह भाषेत टीका केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यामध्ये आमदार भास्कर जाधव यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सुरू असलेली भारत जोडो यात्रा आज मध्य प्रदेश मध्ये दाखल होणार आहे। त्यासाठी निमखेडी मधून कार्यकर्ते रवाना झालेले आहेत। मुंबईसह राज्यातील 24 महानगरपालिका निवडणुकांसाठी नव्यानं प्रभाग रचना करण्याचे आदेश नगरविकास विभागानं जारी केले आणि त्यामुळे लवकरच सर्व महापालिकांच्या निवडणुका घेण्यात येण्याची शक्यता आहे। मुंबई महापालिकेच्या कोरोना काळातील व्यवहारांच्या चौकशीला कॅगच्या टीमकडून सुरुवात झाली आहे। कॅगच्या टीमनं पालिकेत जाऊन आढावा घेतलेला आहे। मुंबई महानगरपालिकेतील कोरोना काळातील 12,000 कोटी रुपये खर्चाच्या कामांचं कॅगद्वारे आता परीक्षण केलं जाणार आहे। आरे संदर्भात सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींसमोर आज सुनावणी होणार आहे। तर गेल्या अनेक दिवसांपासून आरे प्रकरणाची सुनावणी ही खंडपीठासमोर येत नव्हती। केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना प्रत्युत्तर देताना एकनाथ खडसे यांनी हे सरकार कधीही कोसळू शकतं अशी शक्यता वर्तवली आहे। 100 दिवस उलटून देखील दुसऱ्या मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला असून शिंदे गट आणि भाजपमधल्या आमदारांना मंत्रिपदाची अपेक्षा आहे। राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पदावरून हटवण्यासाठी मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे। याचिकाकर्ते ऍडव्होकेट नितीन सातपुते यांनी ही याचिका दाखल केलेली आहे। शिवाजी महाराजांबद्दल आणि महापुरुषांबद्दल अवमानकारक विधान करणाऱ्या कोश्यारींना पदावरून हटवावं या मागणीसाठी संभाजीराजेंनी पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना पत्र लिहिलंय। पिंपरी चिंचवड मध्ये अखिल भारतीय छावा संघटना तसंच काँग्रेसच्या वतीनं राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं। तर सुधांशु त्रिवेदी आणि राज्यपालांना महाराष्ट्रामध्ये फिरकू देणार नसल्याचा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला। राज्यपाल भगतसिंग कोश्यारींवर टीका करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची जीभ घसरली। राज्यपालांना हटवण्याची मागणी करताना पटोलेंनी त्यांचा अपमानकारक उल्लेख करत टीका केली। भाजपचे आमदार मंदा म्हात्रे यांनी शिवसेनेच्या माजी नगरसेविका भारती कोळी यांना भाजपमध्ये येण्याची खुली ऑफर दिलेली आहे। तुझ्या वॉर्डात येऊन दुसऱ्याचा प्रचार करण्यापेक्षा तू आमच्याकडे ये, तुलाच निवडून आणू, मी तुला खुली ऑफर देते, असं वक्तव्य मंदा म्हात्रेंनी केलंय। नवले पूल भागातील अपघातांची मालिका थांबवण्यासाठी रस्ता सुरक्षा समितीची बैठक तातडीनं बोलवा असं पत्र सुप्रिया सुळेंनी जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलंय। सुप्रिया सुळेंनी नवले पूल घटनास्थळाला देखील भेट दिली होती। सांगलीमध्ये कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या मुलाच्या क्रशरमुळे होणाऱ्या प्रदूषणाची प्रदूषण महामंडळानं गंभीर दखल घेतलेली आहे। प्रदूषणाबाबतचा तत्काळ अहवाल करून कार्यवाहीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवलं जाणार आहे। सोलापूर रेल्वे विभागाच्या विभागीय व्यवस्थापकांच्या हस्ते रोजगार मेळावा मोहिमेअंतर्गत 42 उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आली आहेत। यावेळी नवनियुक्त उमेदवारांना शुभेच्छा देत कठोर आणि प्रामाणिकपणे काम करण्याचा सल्ला त्यांनी दिला। नेरळ बेलापूर उरण उपनगरीय रेल्वे मार्गाच्या कामांना गती दिली जाते आहे। या मार्गातील खारकोपर उरण हा दुसरा टप्पा फेब्रुवारी 2023 पासून प्रवाशांच्या सेवेत येणार आहे। वाशीच्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नोव्हेंबर पासून द्राक्षाच्या हंगामाला सुरुवात होती आहे, परंतु पाऊस लांबल्यानं त्याचा फटका द्राक्षांच्या बागांना बसला असून यंदा उशिरानं या द्राक्षांचा हंगाम सुरू होणार आहे।
पुण्यामधील 38 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी 142 कोटी रुपयांच्या खर्चाला महापालिकेच्या पूर्वगणन समितीकडून मंजुरी देण्यात आलेली आहे, त्यामुळे रस्ते दुरुस्तीच्या प्रक्रियेला या ठिकाणी गती मिळणार आहे। पुण्यामध्ये बेकायदा बाईक टॅक्सी विरोधामध्ये रिक्षा चालक आक्रमक झालेले पाहायला मिळाले आहेत। पुण्यात 28 नोव्हेंबर पासून ऑटो रिक्षा चालकांनी बेमुदत संप पुकारलेला आहे। बेकायदा बाईक टॅक्सी बंद व्हावी म्हणून पुण्यामध्ये रिक्षा चालक बेमुदत संप आहे। येत्या 1 डिसेंबर पासून नाशिकमध्ये ऑटो रिक्षाची भाडेवाढ करण्याचा निर्णय प्रादेशिक परिवहन विभागाने घेतलेला आहे। मीटरप्रमाणे भाडे आकारणं रिक्षा चालकांना सक्तीचं करण्यात आलेलं आहे। नागपूर जिल्ह्यातील सर्व शासकीय निमशासकीय तसंच खासगी रुग्णालयात बाळाचा जन्म होताच त्याचं आधार कार्ड बनवणं बंधनकारक करण्यात आल्याबाबत याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिलेले आहेत। कोरोनामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अनाथ झालेल्या मुलांना शालेय शुल्क वसतिगृह शुल्क आणि शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी 10,000 अनुदान दिलं जाणार आहे आणि या संदर्भात कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी तसे आदेश दिले। परदेशातून येणारी पार्सल तपासण्यासाठी विमानतळावर स्निफर श्वान तैनात करण्यात येणार आहेत। सीमा शुल्क विभागाकडून याबाबतचा प्रस्ताव पाठवण्यात आलाय। मुंबईतल्या राणीच्या नुकत्याच पेंग्विनच्या 3 पिलांचं आगमन झालेलं आहे। हे पेंग्विन बघण्यासाठी पर्यटक गर्दी करतात। हे पेंग्विन सध्या आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरतात। भिवंडीमध्ये सुरू असलेलं आरसीसी रोडचं काम थांबवण्यात आलेलं आहे। रस्त्याच्या दुरुस्तीसाठी वरच्या वर रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण केलं जातंय। भिवंडीमध्ये मयत महिलेच्या नावे भूसंपादनाचे 58 लाख लाटणाऱ्या 3 जणांना शांतीनगर पोलिसांनी अटक केली आहे। न्यूज 18 लोकमतच्या पाठपुराव्याला त्यामुळे यश आलंय। पालघरमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचा हादरा बसलाय। पहाटे 4 सुमारास भूकंपाचा जोरदार धक्का बसलाय। भूकंपाच्या धक्क्यानं पालघर पुन्हा हादरलाय। रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 3.4 इतकी नोंदवण्यात आली आहे। फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी स्वतःवरती दरोडा पडल्याची खोटी तक्रार पोलिसात केली। कंपनीला फसवण्यासाठी खोटी तक्रार केल्याचं उघड झाल्यानंतर कर्मचाऱ्याला साथीदारासह अटक करण्यात आली। बातमी आहे धुळ्यातून। धुळे जिल्ह्यामध्ये गेल्या 6 महिन्यांमध्ये कर्जबाजारीपणाला कंटाळून तब्बल 32 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे। 6 शेतकरी आत्महत्या प्रस्ताव पात्र ठरले असून 2 प्रस्तावांची फेरचौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। 20 पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शासकीय शाळा बंद करण्याच्या निर्णयाविरोधात उल्हासनगर शहरामध्ये भारतीय लोकसत्ताक संघटनेनं रॅली काढून जनजागृती केली। या निर्णयामुळे महाराष्ट्रातील तब्बल 25,000 शाळा बंद होणार आहेत। मुंबईच्या बोरिवली पूर्वेकडील कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पुन्हा एकदा छमछम सुरू असल्याचं समोर आलंय। मनसेचे नेते नयम कदम यांनी या संबंधीचा एक व्हिडिओ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टॅग करून ट्विट केलाय। उल्हासनगर शहरातून वाहणाऱ्या वालधुनी नदीवरती लाल रंगाच्या पाण्याचा तवंग पसरलेला आहे। प्रदूषण नियंत्रण मंडळानं नोटीस बजावूनही परिस्थिती जैसे थेच असल्यानं शासनाचा वचक उरलाय की नाही हा प्रश्न निर्माण झालेला आहे। पनवेलमध्ये देखील गोवरचे 3 रुग्ण आढळलेले आहेत तर 15 संशयित रुग्णांचं रक्त हे तपासणीसाठी पाठवण्यात आलंय। पनवेल नवीन पनवेल आणि तक्का इथं हे रुग्ण आढळलेले आहेत। बीडच्या अंबाजोगाई इथल्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात 100 बेडचं क्रिटिकल केअर हॉस्पिटल मंजूर करण्यात आलं आणि केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत या कामाला मान्यता देण्यात आलेली आहे। पालघरच्या ग्रामीण भागात असलेली गवत पावळी खरेदी केंद्र अखेर सुरू झाली आहे। सध्या भातापासून निघणाऱ्या पावळीला 500 किलोमागे 2,000 रुपये तर गवताला 500 किलोमागे 1,700 ते 1,800 रुपये भाव मिळतोय, त्यामुळे शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केलं जात आहे। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे दर गडगडल्यानं शेतकरी अडचणीत सापडल्यात। साठलेला कांदा खराब होत असल्यानं शेतकऱ्यांनी हा कांदा विकण्यास सुरुवात केली आहे, पण दर मिळत नसल्यानं उत्पन्न खर्च देखील निघणार नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। धुळे जिल्ह्यामध्ये यंदा शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाकडे पाठ फिरवली आहे। 90,000 हेक्टर क्षेत्रावर रब्बी हंगामाच्या पेरणीचं नियोजन करण्यात आलेलं आहे, मात्र प्रत्यक्षात 10% देखील पेरणी झालेली नाहीये। वाशिम जिल्ह्यामधील शेतकरी परंपरागत पिकांऐवजी आता शाश्वत आणि कमी खर्चिक असलेल्या मसाला वर्गीय हळद पिकांकडे वळलेल्या जिल्ह्यामधील 6,250 हेक्टरवर हळदीची लागवड करण्यात आलेली आहे। राज्यामध्ये गारठा कायम असून किमान तापमानात चढ उतार होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे। धुळे येथील कृषी महाविद्यालयात 8.2 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे। जळगाव जिल्ह्यामधील तापमानाचा पारा घसरलेला असून रात्रीचं तापमान 13 अंशांवर पोहोचलंय। वाढत्या थंडीमुळे ग्रामीण भागातील लोक शेकोट्या पेटवून ऊब घेताना दिसत आहेत। बीड जिल्ह्यातील 11 तालुक्यांमधील
269 गावांतील पशुधनामध्ये लंपी स्किनची बाधा झालेली आहे। 3 महिन्यांमध्ये जिल्ह्यात आतापर्यंत लंपी आजारामुळे 306 जनावरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। उल्हासनगर महापालिकेकडून शहरामध्ये जलवाहिनी टाकण्याचं कामादरम्यान ठेकेदाराकडून सर्रासपणे वीज चोरी केली जाते। मशीनसाठी लागणारी वीज ही पालिकेची परवानगी न घेता परस्पर घेतली जात होती। महापालिकेने दुकान आणि रुग्णालयाला नोटीस देत वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या गाड्या काढण्याच्या सूचना केल्या होत्या, मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याने उल्हासनगर महापालिका अतिक्रमण विभाग आणि वाहतूक पोलिसांनी कारवाई करत या गाड्या जप्त केल्या। भिवंडीमधल्या नागावमध्ये हायकोर्टाच्या आदेशानंतर अनधिकृत इमारतीवरती तोडकाम कारवाई करण्यात आलेली आहे, त्यामुळे अनधिकृत बांधकाम करणाऱ्या विकासक आणि घर मालकांचे चांगलेच धाबे दणाणले। अंबरनाथमधून बातमी येते। अंबरनाथमध्ये रहिवासी भागात वानराला विजेचा धक्का लागल्याने तो जखमी झाला। दरम्यान प्राणी मित्रांनी या वानराला रुग्णालयामध्ये दाखल केलं। नागपुरामधील कळमना मिरची मार्केटमध्ये मोठी आग लागलेली होती। आगीमध्ये कोट्यवधी रुपयांची लाल मिरची जळून खाक झाली आहे। प्रेयसी बोलत नसल्याच्या रागातून प्रियकराने विवाहित महिलेची गळा चिरून निर्गुणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना चाकणच्या खराबवाडीमध्ये घडली आहे। या प्रकरणी महांगुळे पोलिसांनी राम सूर्यवंशी या आरोपीला अटक केली आहे। चाकणमध्ये 10 ते 12 जणांच्या टोळीनं पूर्व वैमनस्यातून दोघांवरती कोयत्यानं प्राणघातक हल्ला केला। या घटनेमध्ये एकाचा जागीच मृत्यू झालेला असून एक जण गंभीररित्या जखमी झालाय। या प्रकरणी चाकण पोलिसात 12 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। मलकापूर मधील उपजिल्हा रुग्णालयातील गैरहजर राहणाऱ्या डॉक्टरांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आलेली आहे। या रुग्णालयात 7 पैकी केवळ 4च वैद्यकीय अधिकारी कर्तव्यावर असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत आणि म्हणूनच गैरहजर राहणाऱ्या डॉक्टरांना नोटीस पाठवण्यात आली आहे। श्रद्धा वालकर हत्याकांडामधील आरोपी आफताबची आज पॉलिग्राफी चाचणी होणार आहे। या हत्याकांडामधील अनेक प्रश्नांची उकल न झाल्याने आफताबची नार्को चाचणी करण्यात येणार आहे। अंबरनाथ गोळीबार प्रकरणी कल्याण डोंबिवली महापालिकेचे माजी नगरसेवक कुणाल पाटील यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे। दरम्यान प्रतिमा मलिन करण्यासाठी कारवाई केल्याचा आरोप कुणाल पाटील यांनी केलाय। सिल्लोडमधील लिटल वंडर्स इंग्लिश स्कूलमध्ये शैक्षणिक फी न भरल्याच्या कारणावरून विद्यार्थी आणि पालकाला धक्काबुक्की केल्याचा प्रकार समोर आला। या प्रकरणी संस्था चालकाच्या मुलासह 2 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। कोल्हापूरमध्ये 4थीच्या विद्यार्थिनीसोबत असभ्य वर्तन करणाऱ्या शिक्षकाचं आता जिल्हा परिषदेनं निलंबन केलेलं आहे। त्या नराधम शिक्षकाला अटक करण्यात आली आहे। विरारमध्ये रिक्षा चालकांची दादागिरी आणि मारहाणीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली आहे। रिक्षा चालकांच्या मारहाणीमध्ये एक जण गंभीररित्या जखमी झालेला आहे। नागपुरात शालेय बसने एका 8वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्यानं अपघात झाला। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे। खेडमध्ये जनावरं चरण्यासाठी घेऊन गेलेल्या शेतकऱ्यावरती बिबट्यानं हल्ला केला। या हल्ल्यामध्ये शेतकरी गंभीररित्या जखमी झालाय। आजूबाजूच्या ग्रामस्थांनी आरडाओरडा केल्यानं बिबट्या पळून गेला। वाशिममधील लोणी येथे संत सखाराम महाराजांच्या यात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे आणि या यात्रोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली असून 2 लाखांहून अधिक भाविक लोणीमध्ये दाखल होणार आहेत।